ज्याच्यासोबत सात जन्म काढायचे ठरले होते तो मुलगा तिच्या पसंतीचा नव्हता. त्यामुळे मुलीनं त्याला तू नापसंत आहेस हे सांगितलं. एवढ्यावरच ती मुलगी थांबली नाही, त्याला विषारी चॉकलेट खाऊ घातलं ज्यामुळे त्या मुलाचा मृत्यू झाला. भिवंडीतल्या दर्गा रोड भागात ही धक्कादायक घटना घडली. भिवंडी शहरातील दर्गा रोड इथे राहणाऱ्या अरकम शमशुद्दीन अन्सारी याचे समरुबाग परिसरात राहणाऱ्या समरीन अली अन्सारी हिच्याशी 3 वर्षांपासून प्रेम संबंध होते. कुटुंबियांच्या सहमतीनं अरकमचा समरीन सोबत निकाह ठरला होता. येत्या डिसेंबर मध्ये दोघांचं लग्न होणार होतं. दरम्यान या काळात अरकम आपल्या कामाच्या कमाईतील अर्धे पैसे सिमरनला देऊ लागला. मात्र हळूहळू त्यांच्यात क्षुल्लक कारणांवरून वाद व्हायला सुरुवात झाली. लग्न ठरल्यानंतर मोबाईलवरून दोघांमध्ये गुप्तगु सुरू होती. अचानकपणे वधू समरीनचं अरकमवरून मन उडालं. तुला पाहून मनात घृणा निर्माण होते, तुम्हाला पसंत नाही, तू माझ्या जीवनातून निघून जा, अशा भाषेत समरीन बोलू लागली. तेवढ्यावरच बोलून न थांबता, जर माझ्यावर तुझा जीव असेल तर मी दिलेलं विष तू खाशील का, असं बोलून तिनं चॉकलेटला विषारी औषध लावून ते खाण्यासाठी दिलं. होणाऱ्या बायकोचं मन जिंकण्यासाठी अरकमनं विषारी चॉकलेट खाल्लं आणि तो काही वेळातच बेशुद्ध पडला. त्याच्या नाकात तोंडातून फेस येऊ लागला. ही घटना कुटुंबियांच्या लक्षात येताच अरकमला तातडीनं स्वर्गीय काशीनाथ पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र 4 दिवसांच्या उपचारांनंतर अरकमचा मृत्यू झाला. येथे अकस्मात मयत 28/2018 CRPC 174 प्रमाणे मयत दाखल करण्यात आलेलं होतं. सदर मयताच्या तपासामध्ये मयत नामे अक्रम शमशुद्दीन अन्सारी वय 24 याने कोणता तरी विषारी पदार्थ 1 ऑगस्ट रोजी घेतल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा 4 ऑगस्टला मृत्यू झालेला होता. मृत्यू झाल्यानंतर अकस्मात मयत दाखल झाल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी पोलीस स्टेशनला येऊन वेगळीच हकीकत सांगितली. त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलाला म्हणजे अरकम अन्सारी याला त्याची होणारी जी नववधू होती पत्नी तिचं नाव समरीन अली अहमद अन्सारी हिनेच आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं. या घटनेनंतर अरकमच्या नातेवाईकांनी या संदर्भात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास करत मोबाईलमधील संभाषणाची क्लिप मिळवली. अरकमला चॉकलेट देणाऱ्या समरीन विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तिला अटक करण्यात आली. समरीनकडून पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिनंच उंदीर मारण्याचं औषध चॉकलेटला लावून दिल्याचं उघडकीस आलं. भोईवाडा पोलिसांनी भावी वधू समरीन हिच्या विरोधात 306 प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे. मुलाच्या आई वडिलांच्या सांगण्यानुसार त्यांच्या जबाबानुसार तसेच मूळ आले मोबाईल कन्व्हर्सेशन वरून त्यामध्ये आम्हाला असं आढळून आलेलं आहे की मुलामध्ये आणि मुलीमध्ये भांडण झालेलं होतं. फोनवर त्यांच्या भांडणातील वाद ऐकण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये मुलगी म्हणते की बाबा तू जहर खाऊन तुझं जीवन संपव, आणि त्या भांडण्याच्या याच्यामध्ये मुलीने बऱ्याच प्रोत्साहित केलेलं दिसून आलेलं आहे. कुटुंबियांकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे आणि मोबाईल संभाषणातून या गुन्ह्याची उकल सहायक पोलीस निरीक्षक संजय पुजारी यांनी केली. लग्नाच्या बेडीत अडकणाऱ्या समरीन अली अहमद अन्सारी हिच्या हाती पोलिसांच्या बेड्या पडून तिला अटक झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, भिवंडी, जय महाराष्ट्र. सर, अशा प्रकारे विषप्रयोग करून एका महिलेने एका मुलीने तिच्या प्रियकराला संपवण्याचा प्रयत्न केला, हा गुन्हा बघून साधारण काय मनोवृत्ती दिसून येते या गुन्हेगाराची? आता ह्या गुन्ह्यामध्ये ही महिला आरोपी आहे तर त्याच्यामुळे महिला सहजासहजी इतक्या लेवलला जातील असं वाटत नाही, पण त्यातून प्रत्येक गोष्टीला अपवाद असतोच. तर त्यामुळे एखाद्या मुलीवर एखादा माणूस नवरा म्हणून जर का लादायचा प्रयत्न झाला तर त्याच्यातनं आपली सुटका करून घेण्यासाठी ती मुलगी मग कुठल्याही थराला जाते आणि तिला जर का अशा काही तिची मनोवृत्ती तशा प्रकारची असेल की आपल्याला जो मनुष्य नको त्याला या जगातनं घालवून द्यायचा, तर मग त्याच्यावरती विषप्रयोग करू शकते. आता विष मिळणं ही सुद्धा काय साधी गोष्ट नाही आहे. विष काय असं वाण्याच्या दुकानात मिळत नाही किंवा असं काय सहज उपलब्ध पदार्थ नाही आहे विष म्हणजे. पण मग अशा महिला असतात त्या विषारी पदार्थ मिळवायचा प्रयत्न करतात किंवा खाण्यामध्ये असे काही पदार्थ त्या घालतात की जे विषारी नंतर खाल्ल्यानंतर त्याचा विष प्रयोग होतो, तर अशा प्रकारे त्या करू शकतात. म्हणजे असे पण गुन्हे खूप क्वचित की महिलेने विष घालून तिला नको असलेल्या माणसाला ठार मारलं असं फार क्वचित घडतं. म्हणजे सर, पण अशा प्रकारच्या घटनेमध्ये जर त्या
मुलाचा मृत्यू झालाय, आता तिच्यावर कोणती कोणती कर्म लावण्यात येतील आणि ह्याच्यामधून तिची सुटका होऊ शकते का? मेन तिच्यावर कलम 302 हेच लावलं जाईल, कारण खून करणे याला 302 हेच कलम आहे. आता विष प्रयोग करून मृत्यू लावण्याला कुठलं दुसरं कलम नाहीये. खुनाचाच गुन्हा हा होईल आणि थंड डोक्याने कोल्ड ब्लडेड मर्डर म्हणून तो सिद्ध करावा लागेल, कारण त्याच्यामध्ये काही असं चिडून जाऊन वगैरे आयत्या वेळी भावनेच्या भरात केलेलं नसतं. पण एखाद्या माणसाला या जगातनं नाहीसं करण्यासाठी थंड डोक्याने विचार करून विष मिळवून अशा प्रकारे अक्कल हुशारीचा उपयोग करून थंड डोक्याने हा खून केला जातो, तर त्यामुळे हा कोल्ड ब्लडेड मर्डर म्हणून 302 खालीच त्याच्यामध्ये चार्ज टाकला जातो आणि चार्जशीट टाकली जाते आणि अशा गुन्हे परिस्थितीजन्य पुराव्यावर सिद्ध होतात युजली. बरोबर आहे सर, असे गुन्हे परिस्थितीजन्य पुराव्यावर सिद्ध होतात, होत आले आहेत. कारण विष मिळणं तुम्ही जसं म्हणालात हे सोपं नाहीये. विष तिने आधी आणलं होतं, ती पूर्व तयारीने संगनमताने थंड डोक्याने केलेला हा खून आहे हेच समोर येऊ शकतं. बरोबर आहे सर, अशा प्रकारचे गुन्हे आपल्या आजूबाजूला देखील घडत असतात. आपण थोडं सतर्क राहणं आवश्यक आहे आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आपला बळी जाणार नाही याची काळजी घेणं आपण आवश्यक आहे. अर्थात ही एक वेगळी घटना होती, तिला हा मुलगा नको होता म्हणून एका मुलीने चिडून जाऊन ही घटना केली होती. खबरदार मध्ये सहभागी झाल्याबद्दल जोशी सर तुमचे धन्यवाद. खबरदार या कार्यक्रमात आम्ही नेहमीच अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटना तुमच्या समोर आणत राहू. गुन्हे विषयक बातम्यांसाठी नेहमी पाहत राहा खबरदार.